शहरात तीव्र पाणी टंचाई भासत असताना एका कंत्राटदाराने पंचायत समितीच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत जवळच्या नाल्याचे घाण पाणी सोडल्याने या विहिरीत पाणी सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। मात्र महापालिका प्रशासन संबंधित कंत्राटदारावर कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे। दुष्काळाच्या झळा सोसत असताना शहरात पाणी टंचाई भेडसावत आहे। उन्हामुळे पाणी पातळी खालावत चालली तरी एकीकडे मात्र महापालिका प्रशासन पाणी वाचवण्यासाठी दिवाळखोरी करत आहे। पंचायत समितीच्या मागील बाजूस असणाऱ्या विहिरी जवळच्याच नाल्याचे पाणी कंत्राटदाराने सोडल्यामुळे या विहिरीतील पाणी दूषित झाली आहे। परिणामी या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून मनपा प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे। काही दिवसांपूर्वीच मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया तसेच विभागीय आयुक्त उमाकांत दांगड यांनी शहरातील पाण्याचे स्रोत असलेल्या नहरे अंबरीची पाहणी केली होती। मात्र उपलब्ध पाणी वाचवण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले जात नसल्याचे यावरून दिसून येत आहे। कडाक्याच्या उन्हात आणि या दुष्काळात उपलब्ध पाणी अत्यंत गरजेचे असून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे।